नमस्कार म्हणजे कसे आहात सर्व? आणि तुमच्या घरात देखील असा डबा पडलेला असेल तर त्याला फेकून देऊ नका, त्याचा काहीतरी उपयोग करा. तर हा डबा खूप दिवसापासून घरात पडलेला होता आणि त्याचं झाकण तर सापडतच नव्हतं. एखाद्या वेळेस मीच काहीतरी बनवण्यासाठी याचं झाकण यूज केलेलं असेल तर हा डबा इकडे तिकडे पळत होता. मग म्हणलं याचं काहीतरी बनवूयात म्हणून घेतला हातात, पण विचार करत होते की काय बनवावं काय बनवावं. मग हे फेविक्रिलचे क्ले घेतले होते, आत्तामध्येच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही बघू शकता. तर म्हणलं काहीतरी बनवूयात, पण काय बनवावं हेच सुचत नव्हतं. तर असंच बालमित्र पेपर मी जपून ठेवले आहेत लहानपणीचे माझे, आणि आधी लहानपणी बालमित्र मी खूप वाचायचे तो न्यूजपेपर. तर मग त्यामध्ये असं सापसिडी नाही म्हणता येणार, ते एखाद्या मुलाला घरापर्यंत पोचवायचं, त्याच्या एखाद्या मुलीला घरापर्यंत पोचवायचं, स्कूलला पोचवायचं, असे रोड दिलेले असायचे आणि तो रोड मध्येच संपायचं जर आपण रॉंग रोड वापरला तर. तर म्हटलं तसं काहीतरी बनवूयात, त्या प्रकारचं काहीतरी बनवूयात. तर मग तसं बनवायला घेतलं आणि ते खूपच चांगलं बनलं गेलं आणि अशा पद्धतीने ते बनवून घेते. आणि हे फेविक्रिलचे क्लाय 255 रुपयाला घेतले होते मी ॲमेझॉनवरून, पण तुम्ही म्हणता की दीदी एवढंसं इतकंसं बनवण्यासाठी आम्ही ते क्लाय कशाला घेऊ इतके महागाचे. तर तुम्ही साधं एमसील घेऊ शकता, एखाद्या स्टेशनरी मॉलमध्ये जा, एखाद्या दुकानात जा, त्यांना म्हणा की आम्हाला एमसील द्या, तर 20 रुपयाचं एमसील भेटतं, त्यातलं तुम्हाला फक्त 10 रुपयाचं यासाठी यूज होईल. तर अशा पद्धतीने करून घेते. हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण की खूप वेळ लागला असता असं स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवायला. तर मग अशा पद्धतीने बनवून घेतलं. तर हे बनल्यानंतर असं वाटलं तर हे तर खूप सिम्पल वाटतं, याला काहीतरी बनवायला पाहिजे आणखी. मग म्हणलं याला कलर करूयात. तर मग कलर घेतले ॲक्रॅलिक कलर, पण ते देखील माझ्याकडे सर्व डार्क कलर होते. मग त्यात व्हाईट कलर मिक्स आणि सर्व याला ॲक्रॅलिक कलर देऊन टाकले. आणि याचं पेन स्टँड बनवलं, यात मी पेन ठेवायला याचा वापर करते. आणि शेवटची क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झाली म्हणून पूर्ण रिझल्ट मी तुम्हाला दाखवू शकले नाही, परंतु खूपच सुंदर बनलं.